Today is holy. आज होळी आहे, ह्याचा अर्थ हे ओळखणं की Essentially, life is a very exuberant process. मुळात जीवन ही एक खूप उल्हासपूर्ण प्रक्रिया आहे, पण मनुष्याच्या अज्ञानामुळे की त्यांच्या बौद्धिक क्षमता कशा हाताळायच्या. दोन सर्वात मूलभूत क्षमता, स्मरणशक्ती आणि कल्पनाशक्तीच्या. लोक त्या सगळ्या गोष्टी आठवतात ज्या त्यांनी आठवू नये, आणि त्या सगळ्या गोष्टी विसरतात ज्या लक्षात ठेवल्या पाहिजेत. आणि ते अशा सगळ्या गोष्टींची कल्पना करतात ज्या त्यांनी करू नये, आणि ते अशा कुठल्याही गोष्टीची कल्पना करू शकत नाहीत जे त्यांचं आयुष्य सुंदर बनवेल. तर होळी, तुमच्यापैकी ज्या लोकांना माहीत नाही आहे, ह्या दिवशी संपूर्ण भारतभर लोक एकमेकांवर रंग उधळतात. ते स्वतःला रंगात भिजवतात. हा असा दिवस आहे जेव्हा लोक डोक्यापासून पायापर्यंत सर्व प्रकारच्या रंगात असतात. हे ह्याचं प्रतीक आहे की जीवनाचं सार म्हणजे उल्हास, आणि ते इतके गंभीर होण्याचं कारण म्हणजे आपण अशा गोष्टी आठवतो ज्या आपण आठवू नये, आणि आपण अशा गोष्टींची कल्पना करतो ज्यांची आपण कल्पना करू नये. आणि होळीचा आणखी एक पैलू म्हणजे आपल्या आयुष्यातल्या सर्व अनावश्यक गोष्टी जाळून टाकणं. ह्या दिवशी लोक त्यांचे सगळे जुने कपडे आणि शेजाऱ्यांच्या मुलांची खेळणी काही जण करतात, त्या सर्व गोष्टी ज्या त्यांना नको आहेत ते त्यांचा ढीक करतात बाहेर रस्त्यावर आणि पेटवून देतात. हे काही जुने कपडे जाळण्याबद्दल नाही आहे, हे गेल्या एका वर्षीच्या आठवणी जाळून टाकण्याबद्दल आहे, जेणेकरून आज तुम्ही एक ताजं जीवन म्हणून जगू शकाल, उल्हासित आनंदी. तर हा तो दिवस आहे, आणि तुम्ही सर्वजण माझ्याकडे इतके गंभीर होऊन पाहताय. ही अशी वेळ आहे जेव्हा भारतामध्ये हा वसंत ऋतूचा शेवटचा टप्पा आहे, फुलांना दुसरा बहर यायला पाहिजे, पण दुर्दैवाने ह्यावर्षी इतका वाईट दुष्काळ झालेला आहे. हे डोंगर राखाडी दिसायला लागलेत अगदी पहिल्यांदाच गेल्या 6-7 वर्षांमध्ये. 25 वर्षांआधी ते राखाडी दिसत होते, आणि तेव्हा आपण ह्या डोंगरावर पेरणी केली, पण गेल्या 6-7-8 वर्षांमध्ये ते कधीच राखाडी दिसले नाहीत, कायमच हिरवे राहिलेत. ह्या वर्षी ते राखाडी झालेले आहेत. आता जवळपास 5 महिन्यांसाठी काहीच पाऊस पडला नाही आहे, पण खास करून जर झाडं बहरू शकत नसतील तर मनुष्यांनी थोडी मदत केली पाहिजे. हॅलो. झाडं पुरेशा पोषणाअभावी बहरू शकत नाही आहेत. तुम्ही काही कुपोषित दिसत नाही आहात, तुम्ही ती कमी भरून काढली पाहिजे, कारण झाडं दुष्काळामुळे भरू शकत नाही आहेत. तुम्ही ती कमी भरून काढली पाहिजे तुमच्या हास्याने, तुमच्या आनंदाने, तुमच्या उल्हासाने, कारण जेव्हा निसर्ग अपयशी ठरतो तेव्हा मनुष्याने उभं राहिलं पाहिजे. हॅलो. खूप साऱ्या लोकांची ही समस्या आहे की ते सतत स्वतःलाच व्याख्यान देत असतात. भाषण, सत्संगमध्ये बसून ते कायम माझं बोलणं ऐकत असतात असं नाही, त्यांची त्याचवेळी एक वेगळी व्याख्यानमाला चालू असते. दिवसाच्या किंवा रात्रीच्या कुठल्याही वेळी
एका रात्री असं घडलं. शंकरन पिल्लई घरी चालत जात होता. अरे तो घरी जात होता. 2 वाजता, पहाटेचे 2 वाजले होते. आणि तो एका सरळ रेषेला धरून चालू शकत नव्हता, कारण पृथ्वी तर गोल आहे, सरळ रेषा कशी धरून ठेवावी. तर तो जरा इकडे तिकडे झोके देत होता. एक पोलीस जो रात्रीच्या ड्युटीवर होता, त्यांनी त्याला थांबवलं आणि विचारलं, काय रे तुला तोल सांभाळत नाही आहे, कुठे जातोयस तू रात्रीच्या ह्यावेळी. शंकरन पिल्लई म्हणाला, मी एका लेक्चरला जातोय. पोलीस म्हणाला, काय रात्रीचे 2 वाजता कोण लेक्चर देत आहे. शंकरन पिल्लई म्हणाला, तुम्हाला माझी बायको माहीत नाही. मी कुठल्याही वेळी परत गेलो तरी मला लेक्चर मिळतं. आणि तुमच्यापैकी अनेकांना बायको किंवा नवरा नसला तरी तुम्ही स्वतःच व्याख्यानमालेवर आहात, पूर्ण वेळ. आत्मनिर्भर म्हणतात ह्याला. केवळ हे थांबवणं तुम्ही जे सतत तुमच्याच फालतूपणात व्यस्त असता ते बहुतेक लोकांना ते अशक्य वाटतं. हे ह्यामुळे की त्यांनी अजून त्यांची ओळख त्यांच्या विचारांशी जोडणं थांबवलं नाही आहे. एकदा का तुम्ही तुमची ओळख त्याच्याशी जोडली की मग तुम्ही त्याला थांबवू शकत नाही. ते थांबवण्याचीही काही गरज नाही आहे. तुम्हाला फक्त तुमची ओळख त्याच्याशी जोडणं थांबवायचं आहे, कारण तुमच्या विचारांचा मजकूर हा बाहेरूनच आला आहे, नाही का. तुमच्या विचारांचा मजकूर काही तुमचा नाही आहे, तो उधार घेतलेला आहे. जर तुम्ही फक्त हे पाहिलं की हे माझं नाही आहे एवढंच करायची गरज आहे तुम्हाला, तुम्हाला ते सोडून द्यायची गरज नाही. जर तुम्ही फक्त हे पाहिलं की माझ्या डोक्यात जे काही घडतं आहे ते खरं तर माझं नाही आहे, मग तुम्ही बघाल की ते काही वेळ घरघर करेल आणि मग. पण तुम्ही तुमची ओळख त्यासोबत इतकी घट्ट जोडली आहे, तो तुमचा विचार आहे आणि तुम्हाला वाटतं की तो हुशार आहे. जरी वेडपट असला तरी, सगळ्यांना तो वेडपट वाटतो, पण तुम्हाला त्यात शहाणपण वाटतं. त्याने तुमचं आयुष्य बिघडवलं तरी हरकत नाही, तरी तो तुम्हाला बुद्धिमान वाटतो. तो तुम्हाला एका जागी स्वस्थ बसू देत नाही, आनंदात नाही तरी निदान शांत बसता आलं पाहिजे, पण तुम्हाला तरी तो बुद्धिमान वाटतो. जर तुम्हाला माहीत नसेल की नुसतं सहज निवांत कसं राहायचं, तर मग त्यात काहीच बुद्धिमान नाही आहे, नाही का. तुम्हाला निवांत कसं राहायचं हे सुद्धा कळत नाही आहे, ह्याला तुम्ही बुद्धिमान कसं म्हणाल. त्यात काहीच हुशारी नाही आहे. अत्यंत वेडपट मार्ग आहे अस्तित्वात असण्याचा, पण तुम्ही त्यात इतके गुंतलेले असल्यामुळे तुम्हाला ते सोडून देता येत नाही. आज होळी आहे, जुन्या गोष्टी जाळायची वेळ आहे, आणि खास करून वसंत ऋतू फारसा प्रकट नसल्यामुळे पावसाच्या अभावी तुम्ही, मी तुमच्यावर नजर ठेवणार आहे पुढच्या 3 दिवसांसाठी आश्रमाच्या परिसरात. मला पाहायचं आहे की तुम्ही किती, तुम्ही कसे आहात ते. जिवंतपणाचे वेगवेगळे स्तर असतात, नाही का. Yes. हो ना, जिवंतपणाचे वेगवेगळे स्तर. हा वसंत ऋतू आहे, होळी. आम्हाला तुम्ही शक्य तेवढ्या जास्त जिवंतपणाने इथे बसलेले हव्यात. हॅलो हॅलो. मी असं नाही म्हटलं की त्यासाठी खूप आवाजाची गरज आहे. सर्वाधिक जिवंतपणा. फुलं दिसत नाही आहेत ह्यावर्षी, तुम्ही ती कमी भरून काढली पाहिजे, कारण ही तुमच्याकडे असलेली एकमेव गोष्ट आहे, जिवंतपणा. बाकी सगळं काही तुमच्या डोक्यातला फालतूपणा आहे, हो की नाही. ती तुमच्याकडे असलेली एकमेव गोष्ट आहे, बाकी सगळा तुमचा फालतूपणा आहे. ती एक गोष्ट तुम्ही पूर्ण जोमाने सुरू ठेवली पाहिजे. नाही नाही नाही, मी ती जपून ठेवतोय सद्गुरू.
बिकॉज कारण मी स्वतःसाठी आधीच स्टीलची शवपेटी तयार केली आहे. मी खूप वेळ तिथे असणार आहे. माझ्याकडे काहीतरी उरलेलं असलं पाहिजे. एकदा असं घडलं. हे खरंच घडलं. पुन्हा एकदा पहाटे 2 वाजता सरकारी वकिलाने जजला फोन केला. घरातला नोकर म्हणाला, मी त्यांना ह्यावेळी उठवू शकत नाही, पहाटेचे 2 वाजलेत. तो म्हणाला, नाही हे खूप अर्जंट आहे, तू त्यांना उठवलंच पाहिजे. मग त्याने फोन कनेक्ट करून दिला. जजच्या बेडरूममध्ये टेलिफोन वाजला. जजने फोन उचलला. कोण आहे? मिलॉर्ड, जस्टिस ग्रोवर यांचं आत्ताच निधन झालं आणि मला त्यांच्या जागेवर यायला आवडेल. तर जज म्हणाला, माझी काही हरकत नाही आहे जर दफनविधी करणाऱ्याची काही हरकत नसेल तर. तुम्हाला आधीच अर्ध आत गेल्यासारखं वागायचं आहे. हॅलो, बागेमध्ये काहीच फुलं नाही आहेत ह्यावेळी. तुम्ही ते भरून काढलं पाहिजे. मी तुमच्यावर नजर ठेवणार आहे पुढच्या 3 दिवसांसाठी की वसंत ऋतूचा बहर कसा येतोय ते. ठीक आहे. <Yeah. laughs>